या साहेब आणि बोलू दे. ओके या. थँक्यू. मे आय कम इन? येस प्लीज. गुड मॉर्निंग सर, मी जानकी रणदिवे. अहो जानकी ताई, तुम्हाला कोण नाही ओळखत, या बसा ना. थँक्यू. रणदिवे कुटुंब आमच्या गावची शान आहे. बोला, काय मदत करू तुमची? सर, मी नोकरीसाठी आले इथे. तुम्ही नोकरी करणार? हो, मला कळलंय की तुमच्याकडे अकाउंटंटच्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू सुरू आहे, त्याचसाठी आले. सर, मी MBA गोल्ड मेडलिस्ट आहे. माझे सगळे सर्टिफिकेट्स या फाईलमध्ये आहेत, माझा CV पण आहे, प्लीज चेक करा. हे बघा, याची काही गरज नाही आहे. मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत, कारण अकाउंटंटची पोस्ट आज सकाळीच भरली गेली आहे आणि आता आमच्या कंपनीमध्ये कोणतीही वॅकन्सी नाही आहे. सर, दुसरं कुठलं काम असेल तर चालेल मला, मी करायला तयार आहे. सॉरी, पण सगळ्या पोस्ट फुल आहेत. सर बघा ना, काहीतरी काम दुसरं असेलच ना, फाईल काढायचे असतील, लावायचे असतील, कुठलंही काम मी करू शकते. त्या कामांसाठी माणसं आहेत आमच्याकडे. सो सॉरी, मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत. थँक्यू. एक काम आहे. सांगा ना सर, मी कुठलंही काम करायला तयार आहे. पण ते काम तुमच्यासाठी योग्य नाहीये. नाही नाही सर, काम असं छोट मोठ नसतं, मी काम करायला तयार आहे. म्हणजे तुम्ही जानकी ऋषिकेश रणदिवे आहात, नानासाहेब आणि सुमित्रा देवींना कळलं की मी तुम्हाला इतकं हलकं काम दिलंय? नाही सर, त्याची काळजी नका करू, मी हे काम पूर्ण जबाबदारीने करेन. बघा, काम समोर आलं तर तुम्हाला वाटेल. नाही नाही, मी शब्द देते, तुम्ही जे काम द्याल ते मी प्रामाणिकपणे पूर्ण करेन. बरं, एक काम करा, तुम्ही बाहेर थांबा, मी कळवतो. सर थँक्यू सो मच. आते रे. ह्यांना फोन करू का? ऋषिकेशला सांगतेच मला काम मिळालंय म्हणून. नाही नाही नको, इतकी घाई नको, काम सुरू तर होऊ दे. हा सर, बोला ना. ऐक रे, बाहेर ती जानकी बसली आहे ना. हा जानकी ताई रणदिवेज ना. हे बघ, इतकी इज्जत द्यायची गरज नाहीये, ती कोणी महाराणी नाहीये. सांगतोय ते ऐक, खाली जा. कळलं ना? जा, तिला काम सुरू करायला सांग. अरे जा, सांगतोय ना. ठीक आहे सर. जानकी ताई चला. हो